आणि करीना इथे बरोबर नेण्यासाठी तिने काजू बादाम ते पण घेतलं. हो, मी नेहमी घराबाहेर पडताना फूड कॅरी करते. इथे कुकीज आहे. करीना एवढी काही छोटी नाही आहे, परंतु तिला बिस्किट्स लागतात. इथे आहे खजूर आणि त्यातच मी अंजीर देखील टाकून घेतलेले आहे. त्यानंतर इथे तिचे डार्क फॅन्टसी. तर मला असंच वाटतं की आपण कुठेही प्रवास करत असलो तरी रस्त्याने भलेही सगळं मिळतं, परंतु आपण खायच्या वस्तू बरोबर कॅरी केल्याच पाहिजे. लोटो चोको पाय तिने बाहेर ठेवलं. बॅग थोडीशी उसवली होती, पण त्याला नंतर आम्ही पिन लावली. ह्या पिशवीमध्ये घेतले फ्रूट्स, ऑरेंज आणि मँगो आहे त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर इथे शेंगदाण्याची चटणी घेतली, कारण की मी बनवल्या आहे तिखट दशम्या. त्यानंतर ही भेळ प्रशांतजींनी कुठून तरी आणली होती. प्रशांतजींना प्रवासात भेळ चिवडा खायला खूप आवडतो. त्यानंतर इथे ठेवले टिश्यू पेपर. ही दुसरी पिशवी घेतली, याच्यामध्ये मी दुर्गा सप्तशती आणि श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण ठेवून घेतले. आणि माळ घेतली. रस्त्याने मी दोन्ही पारायण करणार आहे. त्यानंतर ही डीमार्टमधनं आणलेली प्लेट जी की मला खूप आवडते, तिच्यामध्ये रिकामी कोयरी ठेवून घेतली. त्यानंतर निरांजन धागा घेतला, म्हटलं मिळतो नाही मिळतो म्हणून घरात जो होता तो पण ठेवून घेतला. फुलवाती ज्या तुपात भिजवल्या आहेत त्या पण एका छोट्या डब्बेत काढून घेतल्या. कापूर घेतला, मॅच बॉक्स घेतली. आणि त्यानंतर इथे कापूर जाळण्यासाठी मी जी पंती वापरते छोटी ती पंती घेतली. आणि अगरबत्त्या पण घेतल्या, लाल कपडा हात पुसण्यासाठी घेतला. आणि ह्या तीन पुड्या आहे, हळद कुंकू अक्षदा, अशा तीन पुड्यांमध्ये मी तीन वस्तू पॅक केलेल्या आहे. तर हे पूजेला लागणारं सामान जे की मी म्हटलं घरातून बरोबर असू द्यावं, कारण मिळतं नाही मिळतं, बाहेर तर सगळं मिळतंच बॉ, पण मी नेहमी सेफ्टीच्या दृष्टीने बरोबर ठेवलं. त्याचबरोबर छत्री देखील घेतली, कारण की रेनी सीझन आहे आणि कुठेही केव्हाही पाऊस लागू शकतो आपल्याला. तर म्हणून दोन छत्र्याही मी बरोबर ठेवून घेतल्या. आणि ही सगळी तयारी आमची कुठे जाण्यासाठी चाललेली आहे ते तुम्हाला कळलंच असेल, कारण की मी काल एक शॉर्ट अपलोड केला होता. त्यानंतर मी माझा ट्रायपॉड देखील घेतला. हो, तो कुठे वापरला नाही, हा वेगळा भाग आहे, परंतु राहू दिला ती छोटी पिशवी मोठ्या बॅगमध्ये ठेवून. हा माझा कमरेचा बेल्ट देखील घेतला प्रवासामध्ये, हा सुद्धा मी बरोबर नेला, परंतु लावला मात्र नाही, तो पिशवीतच ठेवलेला राहिला. आणि चला, मला काही त्रासही झाला नाही देवाच्या कृपेने. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपरमॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आज आहे वड सावित्री पौर्णिमा. तर या शुभ प्रसंगी आजचा दिवस एवढा छान आहे. सर्वप्रथम तर माझ्या चेहऱ्याला इग्नोर करा, कारण मी उठून डायरेक्ट आंघोळ केली. सकाळी सकाळी मी साडी वगैरे घालून अशी तयार झाली, तयार नाही झाली आहे, फक्त साडी घातली आहे आणि स्किन केअर केलं आहे. तर आज आहे वड सावित्री पौर्णिमा. आणि तुम्हाला तर सगळ्यांना कल्पना आहेच की प्रशांतजी खूप मोठ्या संकटातून वाचले. एक दोन मैत्रिणींनी कमेंट देखील केले होते की मागच्या वटपौर्णिमेला तुम्ही अक्कलकोटला होते, तसे यावर्षी पण जा. आणि मला सुद्धा आम्हालाही तेच वाटलं प्रशांतजींनाही की महाराजांनी आपले प्राण वाचवले तर आपण महाराजांच्या दर्शनाला जायलाच पाहिजे. तर सकाळी सकाळी आम्ही अक्कलकोटला निघत आहोत. अजून म्हणजे जस्ट करीनाने आंघोळ केली, मी आंघोळ केली, आता प्रशांतजी आंघोळ करताय. आम्ही चहा वगैरे काहीच घेतलं नाही, अजून 8 देखील वाजलेले नाही. तर 8 वाजता आमचा निघण्याचा विचार आहे. तर मी तयारी म्हटलं गाडीतच करू, फक्त मी साडी इथून घालून घेतली, बाकीची तयारी मी गाडीमध्ये करणार आहे. तर चला तुम्हालाही स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन दाखवू. महाराजांचे आमच्यावर अनंत उपकार. जेव्हा जेव्हा आम्हाला जीवनामध्ये महाराजांची गरज पडली, महाराज आमच्या मदतीला धावून आले. जसं की महाराजांचं ब्रीद वाक्य आहे, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, ते कायमच आमच्या पाठीशी राहिले. आमच्या काय आपल्या सर्वांच्याच पाठीशी असतं आणि आपल्याला संकटातून ते बाहेर काढतात. तर आजच्या या शुभप्रसंगी आम्ही जात आहोत दर्शनाला, तर मी खूप आनंदी तुम्ही बघू शकता. तर चला आता मी पटापट घरातल्या देवांची पूजा करून घेते आणि मग आम्ही निघू. वटपौर्णिमा ते आपल्या महाराष्ट्रातल्या स्त्रियांसाठी हा एक मोठा सणच आहे, नाही का? आणि कुठलाही सण वगैरे असलं तर आपल्या घराचं दरवाजा मेन जो आहे तो आपण स्वच्छ केला पाहिजे, सजवला पाहिजे. तसं तर माझ्या ह्या घराच्या बाहेर पेंटिंगनी रांगोळी काढली आहे. इव्हन उमरा जो आहे त्याच्यावर देखील पेंटिंग केलेली आहे आणि पिवळाच रंग लावलेला आहे. त्याच्यामुळे माझं हळदीचं आणि गोमूत्राचं लेपन दिसणार नाही, पण ते दिसणं गरजेचं नाही आहे तर ते लावणं गरजेचं आहे, नाही का? म्हणून मी उमऱ्याला हळदी कुंकाचं लेपन लावलं. त्यानंतर हळद कुंकू अक्षदा वाहू
पाहून मी उमऱ्याची पूजा केली आणि रांगोळीने बाहेर लक्ष्मीची पावलं काढली. मी पहिल्या घरामध्ये राहत होते त्या घराला मी लक्ष्मीची पावलं, स्वस्तिक, शुभ लाभ सगळं खूप छान छान लावलेलं होतं. पण कुठलंही घर सोडताना ते सगळं काढून घेणं मला योग्य नाही वाटत आणि आपण लावलेलं असताना ती काही खूप मोठी गोष्टही नसती, तर मी ते तसंच राहू दिलं, काढलं नाही. आणि ह्या घराला मी अजून लावलेली नाही आहे दाराला लक्ष्मीची पावलं. आय होप की लवकरच लावेल मी. तर मी रांगोळीनेच लक्ष्मीची पावलं वगैरे काढून घेतली. आणि प्रशांतजींना कुठे जायचं असलं की इतकी घाई होती त्यांना, आम्हाला कळतच नाही का असं करता. आज देखील ते तयार होऊन बसले. आता काही आपल्याला घरच्या गाडीने जायचंय, काही गाडी चुकणार आहे की काय आहे, परंतु नाही, ते असे तयार होऊन बसून जातं आणि मग आपल्याला खूप प्रेशर येतं. तर जेव्हा ते असे तयार झाले की मला खूप प्रेशर येतं की बाबरे हे तयार झाले, हे बघा. मी आम्ही आवरतोच आहे आणि कधी पिशव्या बघत पण नाही, पिशव्या उचलत नाही. पण आम्हाला बा असं दाखवलं की हां तुम्ही लेट करताय का, आम्ही पिशव्या देऊन चालतो. तरी पण मी म्हटलं की घराबाहेर पडण्याआधी नाही संपूर्ण देवांची आंघोळ वगैरे शक्यतो, ॲटलीस्ट आपण दिवा अगरबत्ती ओवाळून मग तरी घराबाहेर पडावं. आणि जेव्हाही कधी घराबाहेर पडायचं असो काही कारणास्तव, माझे हेच प्रयत्न असतात की ॲटलीस्ट मी दिवा अगरबत्ती तरी लावतेच घराबाहेर पडण्याआधी आणि मगच घराबाहेर पडते, नाही का. आणि आज वटपौर्णिमा आहे तर म्हटलं असं चांगलं, नाही तर नंदादीप जर एकदा भरून ठेवला ना तर तो संध्याकाळपर्यंत चालतो, म्हणून मी इथे नंदादीप वगैरे लावून दिला. करीना आवरते, तिने पण माझ्यासारखेच फक्त आंघोळ केली आणि बाकीची तयारी बो आपण अक्कलकोट मंदिर यायच्या थोडंसं आधी करून घेऊ असं आम्ही ठरवलं. इथे बेडवरती तुम्हाला थोडासा पसारा दिसत असेल, खूप ऑनलाईन सगळ्या वस्तू मागवल्या आहे मी किचनसाठी. अशा पद्धतीने आमचा सकाळी सकाळी प्रवास सुरू झालेला आहे. करीना कुठे तू, हे बघा करीना, आणि हे बघा प्रशांतजी किती हॅपी आहे महाराजांच्या दर्शनाला चालले तर. हो ना प्रशांतजी, नमस्कार मित्रांनो आणि भगिनींनो. ऍक्च्युली आपण जे म्हणतो ना अशक्य करतील स्वामी, मागच्या शुक्रवारी माझी परिस्थिती मी मरेल की जगेल अशी होती आणि आज मी महाराजांकडे चाललो आहे, हेच अशक्य करणारे स्वामी आहेत. म्हणूनच त्यांची मला आणि बऱ्याच ताईंचं मेसेजेसमध्ये असं होतं की तुम्ही मागच्या वर्षी जसे गेले होते वटसावित्रीला अक्कलकोटला तसं यावर्षीही जा, मग समर्थांची पण तर इच्छा असेल. म्हणूनच तो योग आला आणि आता मी आहे एवढा फिट की मी ॲटलीस्ट गाडी ड्राईव्ह करू शकतो असं मला वाटतंय आणि मग आता मी निघालोय समर्थांच्या दर्शनासाठी. तसं आम्ही काल डॉक्टरांकडे जाऊन डॉक्टरांची परवानगी घेतली की गेलं तर चालेल का, सगळं सांगितलं डॉक्टरांना किती किलोमीटर जायचं आहे ड्रायव्हिंग करून जाणार आहे वगैरे. डॉक्टरांनी परमिशन दिली महाराजांच्या कृपेनेच आणि आम्ही निघालो आहोत. प्रशांतजींना मेडिसिन घ्यायचंय तर ते गेले नाश्ता करायला करीना आणि प्रशांतजी ते राघवेंद्र मध्ये. मला करीना सांगते मम्मा तू पण उतर ना चहा वगैरे घेणार, पण मला काय एवढं सकाळी मी चहा पण पित नसते. आणि प्रशांतजींना कसं मेडिसिन घ्यायचंय आणि त्यांना सकाळी सकाळी भूक लागते. तर करीनाने इकडे काय लिमिटेड कपडे आणले, तिला वाटलं काय आता कुठलं फेस्टिवल नाही काय नाही, आणि तिला असं काही आमचं अचानकच ठरलं त्याच्यामुळे तिने इंडियन ड्रेस काय कॅरी केले नाही भरपूर येत असं तिच्याकडे, एक दोन नेहमी असं कुठल्याही प्रवासात कॅरी करायला हवा मी तिला सांगितलं. पण ठीक आहे चला, ती माझा जो ड्रेस आहे ना वेल्वेटचा मरून कलरचा तो तिने वेअर करणार आहे. आता माझी साईज आणि तिच्या साईज मध्ये खूप फरक आहे, परंतु एक जुगाड लावून त्या कुर्तीला मागे बँगल फील करून तिने काल घालून बघितलं तर छान दिसत होता, मस्त दिसत होता. तर आता तिने जस्ट त्याची पॅन्ट घातली आहे याच्यावर स्लीपवर आणि कुर्ती, कारण खूप गरम होईल, तिला खूप गरम होतं, तर कुर्ती आणि दुपट्टा फोल्ड करून ठेवलाय गाडीमध्ये, मग अक्कलकोटेने आधी ती घालून घेईल. अजून तसं पोहोचायला 1.5 तास आहे, परंतु आता मी जरा पुढे गेलं की थोडीशी तयारी करून घेते. ॲज ऑलवेज नेहमीप्रमाणे चालू गाडीमध्ये थोडीशी अशी तयारी करून घेतलेली आहे. अजून वेळ आहे मंदिर यायला, 1 तास आहे जवळजवळ. अजून करीनाची आज झोप झाली नाही कारण ती उशिरा उठते, आज खूप लवकर उठावं लागलं त्याच्यामुळे ती झोपली आहे गाडीमध्ये आणि एखाद्या तासामध्ये पोचू आम्ही मंदिरामध्ये.
हे बघा, इथे प्रशांजींना भेळीचा डब्बा उघडून दिला आणि मी स्वामी चरित्राचे पारायण करते. गाडीमध्ये माझे 20 अध्याय वाचून झाले आणि 21वा अध्याय मी स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये वाचला. आणि या वर्षामध्ये ही आमची तिसरी फेरी आहे. मागच्या वटपौर्णिमेलाही आम्ही अक्कलकोटला होतो, मध्ये एकदा आम्ही गेलो होतो एप्रिलच्या लास्ट वीकला, आणि आता ही तिसरी फेरी आहे. आणि प्रशांजींची चौथी, ते 3 नोव्हेंबरला देखील आलेले होते. मी तर म्हणते आतापर्यंत आम्ही लग्न झाल्यानंतरच्या 25 वर्षामध्ये कमीत कमी 15 वेळेस तर आम्ही हमखास गेलेलो आहे अक्कलकोटला, त्यापेक्षा जास्तच पण कमी नाही. इथे मी पूजेसाठी लागणार वस्त्रमाळ, त्यानंतर हे बघा यात मंगळसूत्रे, मणी मंगळसूत्रे, बांगड्या वगैरे आहेत, नारळ आणि हे देखील घेतलेलं आहे. तर आता हे सगळं पॅक करून आणि आम्ही पोचलेलो आहोत अक्कलकोट नगरीमध्ये. जवळजवळ मंदिराच्या तिथेच पोचलोय. आता गाडी पार्क करून आता जाणार आहोत आम्ही दर्शनाला. पूजेला लागणार सगळं घरूनच आणलं, फुलं फक्त घ्यायची आहे. बघा इथे करीना मॅडम आपल्या छान अशा तयार झालेल्या आहे मंदिर जवळ आल्यानंतर. आणि बरीच गर्दी. तू किती वर्षानंतर आली आहे? आय डोंट नो, आठवत नाही तुला लास्ट टाइम कधी आली होती. काय बात करते. आम्ही मागच्या वट पौर्णिमेला इथे होतो, त्याच्यानंतर मध्यंतरी पण एकदा येऊन गेलो आणि आता परत. आणि हे बघा चप्पल मॅच नाही होते पण हिने येणार. हा बॅक साइड बघू, अशी हिडे बॅक साइडला आहे ना बघा, छान असं ओढणी करणं बाजूला आहे बघा. तिने मस्त तिथं बँगल ऍडजस्ट केली आहे, जे की दिसायलाही छान दिसत. फ्रंट दाखव आता. आणि माझा ड्रेस तिने अशा पद्धतीने आत्ता लावले, आम्ही बँगल्स इतक्यात लावले 1 मिनिटात. आणि अशी छान झाल्या, छान तयार झाली, मस्त दिसते ट्रेडिशनल ड्रेसमध्ये करीना मॅडम. आणि इथे करीना मॅडमने माझी गाडीमध्ये बसून खराब झालेली साडी नेट केली. हा आहे मम्माचा फुल लुक. असं वाटते कुठली MLA. घर की प्राइम मिनिस्टर हो. मंदिरात जाण्यासाठी मी एक्साइटेड आहे. प्रशांजींची वाट बघते. कार पार्क करायला आजच्या दिवशी हीच प्रार्थना आहे की प्रशांजींना आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत असं सुखासुखी ठेवा आणि शेवटपर्यंत आम्ही दोघं एकमेकांचा साथ निभावू असा आम्हाला आशीर्वाद द्या. स्वामी समर्थ अन्नधाम. आज पौर्णिमा असल्या कारणाने बरीच गर्दी होती, तुम्ही बघू शकता इथे बरीच गर्दी होती. तरी पण काही नाही, छान झालं आमचं दर्शन, अगदी मस्त दर्शन झालं. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की आम्ही खूपदा येत असतं अक्कलकोटला, आणि जेव्हाही अक्कलकोटला आल्यानंतर मम्मी महाराजांची जी मूर्ती माझ्याकडे आहे तिच्यासाठी मला कपडे घ्यायचे असतात, मग मी 2-3 त्या कपड्यांची जोड वगैरे घेऊन जातो. आणि मागच्या वेळेस जेव्हा आम्ही आलो होतो ना एप्रिलच्या लास्ट वीकमध्ये, बघा 26-27 एप्रिलला आलो होतो आय थिंक, त्यावेळेस आम्ही खूप छान वटवृक्ष आणि त्याखाली बसलेली महाराजांची मूर्ती घेतली होती. परंतु मी ती मेन देवाऱ्यामध्ये नाही ठेवली आहे, किचनच्या तिथे ठेवली. आणि हे बघा इथे पेढे वगैरे छान असे, करीनाला खूप आवडतो तो प्रसाद. ती बोलली मम्मा मला पेढे घ्यायचे, म्हटलं हो हो घेऊ. तिला देवाच्या तिथे ते डार्क ब्राऊन कलरचे पेढे मिळतात ना, ते पेढे तिला खूप आवडतात. आणि हे बघा इथे आम्ही मंदिरामध्ये एंट्री करत आहोत. प्रशांजींना गर्दीमध्ये गेल्यानंतर मास्क लावायला लावलेला आहे डॉक्टरांनी, आणि आम्ही मास्क आणले देखील परंतु गाडीतून काढायला विसरलो. मग मी त्यांना रुमाल लावायला लावला, परंतु मध्ये गेल्यानंतर प्रशांजींना नव्हतं पटत की महाराजांसमोर असं तोंड झाकून त्यांनी काढून टाकला रुमाल. आणि मला बोलले की महाराज आहे ना, मला काही नाही होणार. आणि नंतर त्यांनी रुमाल काढून टाकला. तर खूप सगळ्या बायका तुम्ही बघू शकता इथे वटसावित्री पौर्णिमा पूजा करताय. वटवृक्ष आहे इथे. तर मागच्या वर्षी जेव्हा मी केली ना तो व्हिडिओ देखील आहे यूट्यूबवर, तुम्ही जर बघाल ना
त्यावेळेस म्हणजे एवढा धागा पण नव्हता झाडाला, एवढी गर्दी पण नव्हती, परंतु ह्यावेळेस प्रचंड गर्दी होती. बाबरे, तुम्हाला लक्षात येईलच पुढे. आणि हे बघा, बायका मस्त छान तिथे बसल्या आहे, फोटोशूट चालू आहे काही बायकांकडे, महिलांकडे छोटे छोटे बाळ आहेत त्यांचे, तर बाळांना मांडीवर घेऊन बसलाय मस्त अशा रिलॅक्स. आणि मेन गाभाऱ्यामध्ये तर शूट अलाउड नाही आहे, तरी सुद्धा हे बघा छोटीशी क्लिप मी घेतलीच शूट केली, जेणेकरून पहिले हे लॉक नव्हतं, परंतु आता हे लॉक करण्यात आलेलं आहे, नाही तर पहिले मध्ये जाऊ दिलं जायचं. तर छान असे आम्ही दर्शन घेतले, करीनालाही खूप छान वाटत होतं, आणि प्रचंड गर्दी होती, भरपूर अशी गर्दी होती तुम्ही बघालच, परंतु तरी मनसोक्त मी काय करते तिथे मध्ये मागे उभी राहून घेते, जोपर्यंत माझं मन भरत नाही तोपर्यंत मी महाराजांकडे बघतच राहते, बाहेर येण्याची घाई नाही करत. आणि बाहेर आल्यानंतर जिथं वटवृक्षाची पूजा वरती ना लहान मुलं उभे होते, का कोणच ठाऊक त्या मुलाने मला असं ओ असं करून करून आम्हाला त्याने ना मध्ये बोलवून घेतलं. म्हणजे बाकीच्या बाया कसं झाडवरती आणि अशा खाली पूजा करत होत्या ताट भरून, इथे ऑलरेडी बऱ्याच बायकांनी केलेली होती, सामान ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता, पण त्या मुलाने मला आणि करीनाला वरती बोलवून घेतलं, इकडे इकडे म्हणे डायरेक्ट मध्ये. आणि आम्ही झाडाच्या मुळाची छान अशी पूजा केली, जे मी पूजेशी रिलेटेड सगळं घेतलं होतं. आधी तर मी दोन नागलीची पानं ठेवून घेतली आणि सुपारी ठेवून घेतली गणपती म्हणून, ती पूजा करून घेतली. आणि नंतर मग इथे ब्लाऊज पीसवर सगळं जोडवे, मणिमंगळसूत्र, बांगड्या जे काही आणलं होतं ते सगळं ठेवलं. शूट अलाउड नव्हतं, तरी सुद्धा करीनाने थोडंसं शूट घेतलं बसल्या बसल्या, कारण की आता बऱ्याच ठिकाणी बघा मंदिरांमध्ये शूट अलाउड नसतं. त्यानंतर मी अशा ओवाळून देखील घेतलं, तिथे बऱ्याच बायकांची ताटं ठेवलेली होती ज्यांच्यामध्ये निरंजन चालू होतं, तर मग मी त्यातलंच एक ताट घेतलं. आणि हे बघा किती गर्दी आहे तुम्ही बघू शकता, प्रचंड म्हणजे प्रचंड गर्दी आहे. करीना इथे एक साईडला उभी राहून गेली आणि शूट घेत राहिली ती. तर हे बघा हा जो मुलगा आहे ना ब्लू टी शर्टवाला, याने मला हक्का मारली, त्याने लिटरली आम्ही उलटी एंट्री केली, म्हणजे ज्या बाया जिथून बाहेर पडत होत्या ना तिथून आम्ही मध्ये गेलो, कारण की त्याने आम्हाला मध्ये बोलवलं आणि मला खूप छान वाटलं. मम्मी नंतर त्याला बक्षीस म्हणून काहीतरी दिलं, म्हटलं चला याच्या निमित्ताने आपली छान अशी पूजा झाली, खूप झाडाच्या लांबून नाही झाली. तर हे बघा बायांची किती गर्दी तुम्ही बघू शकता. आणि करीना एवढ्या गर्दीतही तिथे कॉर्नरला उभं राहून शूट घेत होती. आणि की छान झाली माझी पूजा ना, म्हणजे एवढी गर्दी असून सुद्धा व्यवस्थित सगळी विधिवत माझी पूजा झाली, या गोष्टीचा मला खूप आनंद होत होता. खूप गरमही होत होतं, पण काही नाही वाटलं मला, मला याचाच आनंद होत होता. हळू 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 खाली बघ, खाली बघ, खाली बघ, हळू स्टेप्स बघून जा, पडशील. अशा पद्धतीने माझी वडाची पूजा करून झालेली आहे छान अशी. बरीच गर्दी आहे, खूप म्हणजे खूप जास्त गर्दी हायजेनिक नाही वाटत त्यांना, आणि ते पेशंट आहे त्याच्यामुळे ते नाही पिणार आहे. आम्ही ना करीना. आणि हे बघा किती छान महाराजांची मूर्ती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. अक्कलकोट सोडल्यानंतर आम्ही पुढे कुठं गेलो, कुठल्या देवाचे देवीचे दर्शन घेतले हे जाणून घेण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, नेक्स्ट व्हिडिओ बघायचा आहे. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू.